बसवेश्वर वाघचौरे याचा खून केल्या प्रकरणातून आरोपी दादासाहेब कारंडे याला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री बी जी बिस्ट साहेबांनी जामीन मंजूर केला. सदर प्रकरणातील हकीकत अशी, मयत बसवेश्वर व आरोपी दादा कारंडे हे दोघे एकाच गावाचे रहिवासी असून त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. सदर येण्या जाण्यातून आरोपी दादा कारंडे व मयताची पत्नी यांच्या दोघांमध्ये अनैतिक संबंध जुळले होते. सदर संबंधाची माहिती मयत बसवेश्वर यास मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीस बेदम मारहाण करून तिचा मोबाईल फोडला होता. यावरून आरोपी दादा कारंडे व बसवेश्वर वाघचौरे यांची पत्नी या बसवेश्वरवरती चिडून होते. दोघांनी कट रचून मयत बसवेश्वर यास त्याचा काटा काढण्याचा प्लॅन तयार केला. 22 मार्च 2020 रोजी मयत बसवेश्वर हा घरी जायची वाट पाहत आरोपी दादा कारंडे आपल्या ताब्यातील सिमेंट टँकर घेऊन हायवेच्या कडेला वाट पाहत थांबला होता. आरोपी घरी जात असल्याचे पाहून त्याने आपल्या टँकरने आरोपीच्या मोटरसायकलीस मागून जोरदार धडक दिली. सदर धडकेमध्ये मयत बसवेश्वर हा जागीच मयत झाला व मोटरसायकलवरती पाठीमागे बसलेला मारुती कारंडे याला गंभीर जखमा होऊन त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. सदर प्रकरणानंतर पोलिसांनी तपासादरम्यान IPC 302-307 खाली दोषारोप पत्र सत्र न्यायालयामध्ये दाखल केले. सत्र न्यायालयाने आरोपी दादा कारंडे यांचा जामिनाचा अर्ज फेटाळला. त्यानंतर आरोपींच्या वतीने आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान साक्षीदारांचे जबाब हे विलंबनाने घेतले असून दे डू नॉट इन्स्पायर कॉन्फिडन्स ऑफ द कोर्ट असा आम्ही युक्तिवाद मांडला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा. सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.